दरम्यान सर्वांना हवा हवासा आणि प्रथम कर्तव्याला प्राधान्य देणारा नेता गमावल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते महत्त्वाचे नेते गिरीश बापट यांचं दुःखद निधन झाले. दृश्य आपण पाहतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बापट यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये देखील अंत्यदर्शनासाठी ही गर्दी आपण पाहतो. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सगळ्यांना हवा हवासा वाटणारा असा कार्यकर्ता नेता आम्ही गमावला. आजारी असताना देखील त्यांनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये कर्तव्याला प्राधान्य दिलं, त्यामुळे प्रथम राष्ट्र, संघटन, नंतर व्यक्ती अशा प्रकारे त्यांचं ध्येय जे होतं त्यांनी अखेरपर्यंत ते पाळलं. जो छोट्यातला छोटा माणूस होता त्याच्याशी गप्पा मारणार, त्याच्या घरचं सुखदुःख पाहणार, त्याच्याकरता काय ते करणार. आणि खरं म्हणजे मागच्या CM साहेब आणि मी भेटलो, आम्ही परत मी वेगळा भेटलो, त्यांच्यात खूप जिजीविषा होती. असं वाटलं नाही की लढाई ते हारू शकतील, ते अतिशय ताकदीनं ती लढाई लढत होते. त्यामुळे आम्हालाही आम्ही ज्या बापट साहेबांना पाहिलं होतं ते हरणार.